रामटेक स्थानिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्यातून येणाऱ्या गोरगरिबांपासून ते सर्वसाधारण स्तरावरील रुग्णांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे. माफक दरामध्ये चांगला उपचार होईल या आशेने येथे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र येथे आल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे गैरसोय होऊन त्यांचा मोठा हिरमोड होऊन कमालीचा त्रास त्यांना होत असतो. तासनतास वाट पाहून काही रुग्ण तर हताश होऊन उपचाराअभावीच परतीच्या मार्गावर असतात. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता मोठी चिंताजनक बाब पुढे आली. मिळालेल्या माहितीनुसार येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण 7 पदे मंजूर असून त्यापैकी फक्त 3 वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत आहेत. त्यातही भरीस भर म्हणजे 3 पैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडेच येथील वैद्यकीय अधीक्षकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. परिणामतः येथे रुग्णांची मोठी गैरसोय व हाल होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे येथे अधिपरिचारिकेची 12 पदे मंजूर असताना फक्त 6 अधिपरिचारिकांची पदे भरण्यात आलेली असून 6 पदे रिक्त आहेत. तसेच औषध निर्माण अधिकाऱ्यांची येथे 3 पदे मंजूर असून 2 पदे रिक्त आहेत. एक औषध निर्माण अधिकारी गेल्या 6 महिन्यापासून गैरहजर आहे. तेव्हा एकूणच या सर्व समस्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णतः कोलमडून पडलेली आहे. चर्चा अशी पण आहे की रुग्णालयातील अधिकारी वर्गासाठी क्वार्टरची व्यवस्था आहे, पण वैद्यकीय अधिकारी याचा वापर न करता कंत्राटी योजनेवर काम करणारे मुले मुली येथे राहतात आणि त्याचा गैरप्रकार घडवून आणतात. रुग्णांच्या गर्दीमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना जेवणासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याचे मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. शरद नागदेवेसह रुपेश वनवे, रामटेक, नागपूर. आता माझी मला इथे दिवसेंदिवस कामे करताना मला ऑफिसचे काम बघायला करिता किंवा CS ऑफिस नागपूरला सभा करा जाणं म्हणजे अजून कठीणही मला होत आहे. आणि बाकीचे इतर वैद्यकीय अधिकारी ज्यांची ड्युटी लावली असता तेही टाळाटाळ करत आहे. असामध्ये इथे रुग्णसेवेवर अत्यंत अडचण निर्माण होत आहे. तर शासनाकडून लवकरात लवकर जे आमचे 4 पदे सध्या इथे रिक्त आहे, रिक्त 2 पद आहे, बाकीचे 2 पद डेप्युटेशनवर इतर ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी गेलेले आहे. तर शासनाने जर त्यांना लवकरात लवकर इथे पाठवून दिले तर इथे रुग्णसेवा चांगली प्रमाणे आम्हाला देता येईल. तर याचीच आम्ही थोडासा गरज आहे. इथे फार्मसी ऑफिसर म्हणजे जे एक औषध वितरण अधिकारी असते ते आम्हाला 3 पदे मंजूर आहे. त्याच्यापैकी फक्त 2च पद एकच पद भरलेलं आहे आणि 2 पद रिक्त आहे. जे एक पद भरलेलं आहे तेही माणूस आता मागील 4 महिन्यापासून गायब आहे. तर इथे एकही सध्या कार्यरत औषध निर्माण अधिकारी नाही आहे. तर सिस्टरच्या हाताकडे आम्ही फक्त औषध वितरणाची जबाबदारी दिलेली आहे. तर तेही आम्हाला एक खट वाटते की बाई त्याचेही पद शासनाने लवकरात लवकर भरावे. एवढ्या कमी स्टाफमध्ये काम देणं आणि आमच्याकडे 52 सीझर आतापर्यंत झालेले आहे. सीझर LSCS जे नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात टॉप